त्याने कोणाकडनं जमीन घेतली, जो व्यक्ती मुंबई मध्ये पासपोर्ट करून हजारो लोकांना मारून जेल मध्ये आहे, अशा जेल मधल्या व्यक्तीकडनं या ठिकाणी तुम्ही जमीन विकत घेता आणि किती रुपयाला घेतली, या ठिकाणी 25 रुपये चौरस फुटानं 3 एकर जागा LPS रोडवर या हरामखोरांकडनं या ठिकाणी नवाब मलिकांनी विकत घेतली. अरे मुंबईमध्ये एखादा व्यक्ती शौचालय रस्त्यावर बसला तरी देखील त्या जागेची किंमत ही 25 रुपये स्क्वेअर फूट पेक्षा जास्त आहे. उकिरड्याची जागा देखील मुंबईमध्ये 25 रुपये चौरस फुटाने मिळू शकत नाही आणि पैसे दिले 15 रुपये चौरस फुटानं. माझा पहिला सवाल आहे, तुम्हाला लाज का वाटली नाही? मी ते विक्री पत्र दाखवलं, त्या विक्री पत्रावर पहिला फोटो या हरामखोराचा, हा जो शाह अली खान आहे, दुसरा फोटो त्या दाऊदच्या सलीम पटेलचा आणि तिसरा फोटो नवाब मलिकच्या मुलाचा आणि तिघही त्याच्यावर सह्या करताय. अरे लाज का नाही वाटली? मुंबईच्या हत्यारांसोबत अशा प्रकारे लँड डील करताना तुम्हाला त्या ठिकाणी शरम का नाही वाटली? तुम्हाला ते लोक काय नाही दिसले की ज्यांचे चिथडे चिथडे मुंबईकरांनी बघितले होते, जे बाउंस पोटामध्ये ओळखू देखील येत नव्हते, त्या आक्रोश तुम्हाला का नाही दिसला? ज्या महिलांचे पती मेले तो आक्रोश तुम्हाला का नाही दिसला? त्या मुलाचे बाप मेले, ज्यांचे घर संसार उद्ध्वस्त झाले, तुम्हाला ती मुंबई का नाही दिसली जी काही तासात घाया झाली होती, ज्या मुंबईची शक्ल शक्ल तयार झाली होती, ती मुंबई तुम्हाला का नाही दिसली? अरे पैशा करता एवढे आंधळे झाले कि त्या शाह अली खान कडनं आणि त्या सलीम पटेल कडनं खोट्या प्रकारचे कागदपत्र तयार करून हा सगळा खोटेपणा केला. पण एवढ्यावरच ही कहाणी थांबत नाही. ज्यावेळेस ईडीने याचं इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेस लक्षात आलं कि हा सगळा कट कोणी रचला होता? शाह अली खान आणि सरदार पटेल हे तर होते, पण याच्या पाठीमागची सूत्रधार होती हसीना पारकर, दाऊदची बहीण. आणि त्या ठिकाणी दाऊदच्या बहिणीला पेमेंट करण्यात आलं आणि आता ईडी जवळ त्याचे पुरावे आहेत. जिथे पेमेंट झालं त्यांनी मान्य केलाय, ज्यांनी पैसे नेऊन दिले त्यांनी मान्य केलाय. म्हणजे हा सगळा पैसा, जो पैसा इथल्या जमिनीतन काळा पैसा तयार केला, हा पैसा काय हसीना पारकरनी कशा करता वापरला? हा पैसा काय तिने कुठे कपडे खरेदी करण्याकरता वापरला नसेल? हा सगळा पैसा जमा करून त्यानंतर 3 बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाले. 3 बॉम्बस्फोट अशाच पैशातनं हे बॉम्बस्फोट झाले. अशाच पैशातनं हा जो काही जमिनीचा घोटाळा करून या ठिकाणी काळ्या पैशातन जे मनी लॉन्ड्रिंग झालं होतं त्या मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातन टेरर फंडिंग केलं गेलं. टेरर फंडिंग, आणि टेरर फंडिंग मध्ये मदत करणारा कोण होता? या महाराष्ट्राचा एक मंत्री होता, महाराष्ट्राचा मंत्री.